आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर. नमस्कार, मी वैष्णवी कांबळे, स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चर्चा तर होणारच. तासात पिण्याचे पाणी देऊ याचा विसर रुग्णालय प्रशासनाला पडल्यामुळे रुग्णालय परिसरात खासदार धानोरकर मित्र परिवाराद्वारे पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. शहरात पाणी प्रश्न ज्वलंत असताना शहराच्या मध्यवर्ती भागातील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात सुद्धा गेल्या 8 दिवसांपासून पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच समस्येची दखल घेत काही दिवसांपूर्वी खासदार धानोरकर यांच्या निदर्शनावरून कार्यकर्त्याने डॉक्टर दुधे यांना जाब विचारित त्वरित तोडगा काढण्याची मागणी केली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत डॉक्टर दुधे यांनी 24 तासात रुग्णालयातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली. परंतु आज सदर घटनेला 8 दिवस उलटून गेले असताना सुद्धा ही समस्या त्याच स्थितीत आहे. म्हणून या सुस्तावलेल्या रुग्णालय प्रशासनाला जागे करण्यासाठी खासदार धानोरकर मित्रपरिवाराने रुग्णालय परिसरात गांधीगिरीच्या पवित्र्यात पाणपोई सुरू करून रुग्णालय प्रशासनाला निषेध व्यक्त केला आहे. 10 दिवसापासून या दवाखान्यामध्ये पाणी नाही, पाण्याची व्यवस्था नाही आणि पाण्यामुळं नाही का सर्व पेशंट इकडले तिकडे भटकते, रोड पास करते आणि या पाणी नसल्यामुळं आता यांनी पाण्याची व्यवस्था केली काँग्रेस पक्षवाल्यांनी आणि म्हणून इथं पाणी आहे. या प्रसंगी वरोरा उपसभापती राजू चिकटे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, गजानन मेश्राम, नगरसेवक राजू महाजन, डॉक्टर छापने, छोटूबाई शेख, राजू मिश्रा आदी पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते. आकाश नामेवार, स्वानंद मीडिया, चंद्रपूर. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.